तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। अशा प्रकारे पंतप्रधानांची नक्कल इथे काढता येईल अशी नक्कल सस्पेंड करायला सस्पेंड या भास्कर दादाला सस्पेंड करा पंतप्रधानांची नक्कल। अंगविक्षेप मला मान्य नाही। कोणत्याही नेत्याबद्दल असे झाले असते तरी माझी हीच भूमिका असती असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। मग नेटकऱ्यांनी त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे। तुम्हाला तुमच्या नेत्याबद्दल पंतप्रधान मोदींबद्दल बोलल्यावर एवढा राग आला, तर मग कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्यात आली तेव्हा तुम्ही कुठे होते याच तुम्हाला काही नाही का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत। बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली, याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले। कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार आहे, तसेच या घटनेबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे। या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सोयीस्कर मौन पाळले, त्यांनी काहीही वक्तव्य केले नाही। तर सविस्तर प्रकरण असे की सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले। तुमचं एकच या ठिकाणी म्हणणं आहे, जे घडलं ते चुकीचं आहे, याच्यावर माफी मागितली। आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, भास्कर जाधव यांना निलंबित करा अशी भूमिका त्यांनी घेतली। मग असा आवाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि वादग्रस्त वक्तव्य केले गेले तेव्हा का उठवला नाही असे नेटकरी बोलत आहेत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।